शहर मध्यवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आणि शहर मध्य विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच लढवणार असा निर्धार एकमताने जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमधून शहर उत्तर व शहर मध्य विधानसभा लढवण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीने तयार असून मध्य मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमुखी मागणी जिल्हा शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अजय दासरी यांनी दिली. या दोन्ही मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी बूथ प्रमुख गटप्रमुख शाखा प्रमुखांची बैठक प्राध्यापक अजय दासरी यांच्या अध्यक्षतेखाली श्री व्यंकटेश्वर देवस्थान सांस्कृतिक भवनात संपन्न झाली. या बैठकीत सुमारे 275 पदाधिकारी उपस्थित होते. प्रचंड घोषणा देत जल्लोषात शहर मध्य विधानसभा आणि उत्तर विधानसभा लढवण्याचा निर्णय व्यक्त करून शिवसेनेची मशाल घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी स्वागत केले. उपजिल्हा प्रमुख दत्ता गणेशकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, महानगर क्षेत्र प्रमुख विष्णू कारंपुरी, शहर प्रमुख दत्तात्रय मानकर, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, विधानसभा यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार यांनी विधानसभा लढवण्याची तयारी यावर मनोगत व्यक्त केले. आरोग्य सेनेचे जिल्हा संघटक डॉ शकील अत्तर यांना पीएचडी मिळाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य संघटक ज्योतिबा गुंडे यांनी जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्याकडे अहवाल सादर केला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विष्णू गायंधरकर यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. यावेळी जगदीश कलकेरी, दत्ता माने, नागेश सोलनकर, सुरेश जगताप, लहू गायकवाड, संताजी भोळे, इब्राहिम पिरजादे, जयंत कदम, गजेंद्र माशाळे, चंद्रकांत मानवी, निरंजन बोद्दूल, जगदीश कलकेरी, ज्योतिबा गुंड, शशिकांत बिराजदार, ज्येष्ठ शिवसैनिक मच्छिंद्र जाधव, मारुती विटकर, जगन्नाथ काळे, सुनील नागनकेरी आदी शिवसैनिक उपस्थित होते.